बिग चल रे राजा, बिग बिग चल रे सरजा, बिग बिग चल रे राजा, बिग बिग चल रे सरजा। नमस्कार, आज बैलपोळा। डौल मोराचा मानचार, डौल मानचार, ये रामाचा बाणाचार, ये गबा। बैलपोळ्यावरून बरेचसे विनोद वगैरे होत राहतात, पण मला मात्र हा सण खऱ्या अर्थानं अस्सल मातीतला इथल्या कष्टकऱ्यांशी तिथल्या भावना जोपासणारा आणि या मातीतल्या माणसांना साथ देणाऱ्या एका प्राण्याबद्दलच्या कृतज्ञतेचा हा दिवस म्हणून लहानपणापासून आवडत आला। लहानपणी आम्हाला पाठ्यपुस्तकांमध्ये बैलांचं माणसावरचं प्रेम दाखवणारे किंवा बैल हा प्राणी मानव उपयोगी कसा आहे अशा भावना मांडणारे काही धडे होते, काही कविता होत्या। माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिलाऱ्या बैलाची जोडी हो, ही सगळ्यांनाच माहीत आहे कविता, आणि तिचं जयवंत कुलकर्णीनं गायन केलेलं ते गीत, ती ध्वनिमुद्रिका पाठ्यपुस्तक मंडळानेच ती काढली होती ध्वनिमुद्रिका, खूप सुंदर। शिवाय हरण्या नावाच्या बैलाचा शर्यतीतला पराक्रम मालकाला शर्यत जिंकून देण्यासाठी ही शंकर खंडू पाटील यांची लेखक आपले ग्रामीण लेखक शंकर पाटील यांची ही कथा आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये तिसरी चौथी या दरम्यान काहीतरी होती, जीत असं काहीतरी नाव होतं त्या कथेचं। शिवाय म भा भोसलेंचा दौलत हा सुद्धा बैल पोळ्या पोळा या सणावर आधारित धडा आम्हाला होता। या सगळ्या पाठ्यपुस्तकांमुळं म्हणा किंवा इतर माहितीमुळं म्हणा, बैल हा कष्टकरी माणसाचा अतिशय मदतीचा, मदत करणारा जवळचा मित्र आहे अशी एक भावना त्या लहान वयात आमच्या मनात खूप घट्ट झालेली होती। त्यामुळं बैलपोळ्याचा दिवस खूपच प्रसन्न वाटायचा त्या दिवशी, म्हणजे शाळा थोडी कमी असायची, असलीच तर त्या दिवशी बैलपोळ्यावरती निबंध लेखन, चित्रकला, चित्रकला स्पर्धा बैलपोळा या विषयावर, वक्तृत्व स्पर्धा, किंवा आमचे सर या सणाबद्दल बैल या प्राण्यांबद्दल व्याख्यान द्यायचे। प्रसन्न असा हा दिवस असायचा आणि घरी आल्यानंतर सांग्र संगीत त्या बैलांची, मातीचे बैल बाजारात साधे मिळायचे, तेव्हा साध्या पद्धतीचे शाडूचे मातीचे कुंभार मंडळींनी बनवलेले बैल ते असायचे, फक्त शिंग लाल असायची आणि पायाचे खूर काळे केले, असले तर असले, नाही तर ते नुसतेच खूर पण नसायचे, अतिशय साध्या पद्धतीचं बैलाचं ते मॉडेल असायचं। त्या मानानं आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बैल बाजारात मिळत आहेत, मला वाटतं तेव्हा 2 रुपयाला मिळणारी ती बैल जोडी आज 50-50 रुपयाला भारी भारी बैल जोड्या किंवा त्याहीपेक्षा जास्त किमतीच्या 40-50 आत बैल जोड्या मिळतच नाहीत सध्या असं मला वाटतं। आम्ही तेव्हा त्या रुपया 2 रुपयाला मिळणाऱ्या बैल जोड्या आणायचो, साध्या भोळ्या, अगदी साध्या पद्धतीने बनवलेल्या, म्हणजे अंगाच्या जागी एक गोल, खाली 4 पाय आणि तोंड ते बनवलेलं साध्या पद्धतीचे बैल होते, ते पांढरे फटक रंगाचे, फक्त शिंग लाल असायचे आणि डोळे काळे केलेले, डोळे म्हणजे त्या जागी मातीचे 2 गोळे चिटकवलेले असायचे, आणि ते बैल खूप देखणे दिसायचे। पाटावर त्यांची रांगोळ्या वगैरे काढून घरी पूजा, म्हणजे ज्यांच्या घरी बैल नाही आहेत, खरोखरचे ओरिजिनल बैल ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्या घरी महाराष्ट्राच्या मातीचं हे एक फार सुंदर चित्र आहे की मी शेतकरी नाही म्हणून बैलाची पूजा करणार नाही असं इथं होत नाही, तो या मातीचा घटक आहे, इथल्या शेतकरी बांधवांचा तो मित्र आहे, कुणीही असो त्याच्या घरी बैलांचं पूजन, इथं कुठल्या धर्माचा जातीचा असला काही प्रकार नाही, फार मोठी याला काही कथा धार्मिक आहे असंही नाही,
अतिशय साधा भोळा सण, खऱ्या अर्थानं साधा भोळा सण. आपल्याला मदत करणाऱ्या उपकारकर्त्या प्राण्याचा ऋण मानण्याचा हा सण. आणि घरी मग ते छान त्यांच्याकडे उदबत्त्या वगैरे लावलेल्या, हार घातलेले, फुलं घातलेले, छोट्या छोट्या बैलांना मातीच्या, स्वयंपाक छान चालू असायचा, पुरणपोळी असायची, म्हणजे सध्याही असते, पण तो एक प्रसन्न दिवस असायचा बैलपोळ्याचा. पंढरपुरात भादुले चौक वगैरे या परिसर किंवा भोसले चौकापर्यंत हे बैल विक्रीचे क्वाटवर वगैरे किंवा खाली बसून कुंभार मंडळी विकत असायची बैल. लहान मोठ्या आकाराचे ते बैल असायचे, पण साधे असायचे, फार डेकोरेशन नसायचं त्याला. खेड्यातल्या मंडळींच्यासाठी बैलाच्या झुली वगैरे वगैरे हा बाजार एक दोन दिवस आधीच भरायचा, आधीच झुंबड उडायची. लोक ती खरेदी करून कासरा, इतर काही बेगड, जे काही वेंगुळ वगैरे जे काही म्हणतात त्यांना लागणारं ते बैल सजवण्यासाठीचं साहित्य, रंग हे घेऊन जायचे. दुकानादुकानात त्या आमचा नव्या पेठेत आम्ही राहत असल्यामुळे त्या भागात आम्हाला ही दुकानं मोठ्या प्रमाणावर बघायला मिळायची. बैलांच्या सजावटीसाठीचं साहित्य आलेलं असायचं. बैलपोळ्याच्या दिवशी तर बैल विक्रीची दुकानं म्हणा किंवा साहित्य विक्रीची दुकानं आणि खेडूत मंडळींची गर्दी बाजारात. सगळा पंढरपूर तालुक्यातला ग्रामीण भाग आलेला असायचा. खूप प्रसन्न वाटायचं. आमच्या गल्लीत घोडके चंद्रकांत सूर्यकांत बंधू जे घोडके होते त्यांच्याकडं गाय होती. माझ्या लहानपणच्या काळात म्हणजे 5वी 6वीपर्यंतच्या टप्प्यात तरी त्यांच्याकडं जनावरं चांगल्यापैकी होती. मला वाटतं त्यांच्याकडे बैलगाडी पण होती, बैल होते. विश्वनाथ गायकवाड इकडं त्यांच्याकडेही गाय, म्हैस असे प्रकार, त्याच्याही पलीकडं औदुंबर घोडके त्यांच्याकडं होते. गल्लीमध्ये अशी बऱ्यापैकी जनावरं होती. त्यातून दूध विक्री वगैरे वगैरे व्हायचं. त्या लोकांची शेती वगैरे होती. आणि मग ते दारातच ती गाय वगैरे बांधलेली असायची. गाय, बैल, त्यांचे प्राणी, म्हैस असो, ह्या सगळ्यांना मग त्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ, रंगवणं, हे सगळं 11, 10, 11 शाळेतून आम्ही आलो की आम्हाला ते सगळं बघत बसायला खूप मजा वाटायची. त्यांची सजावट, त्यांची शिंग रंगवणं, एवढं काय पण आमच्या गल्लीत जे चाचा होते पलीकडं त्यांच्याकडं शेळे आणि बोकड होते, ते त्याला पण बैलपोळ्याला रंगवायचे. त्यांच्याही पाठीवर चित्रांचे ठिपके रंगीबेरंगी काढायचे, बेगड लावायचे शिंगांना. धमाल होती. म्हणजे मदत करणारा प्राणी रंगवला जायचा. याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर मी इकडं वाळवंटामध्ये बैलपोळ्या दिवशी गाढवंसुद्धा रंगवलेली बघितलीत मी. वाळू मालकांनी गाढवांनासुद्धा, मी काही फोटो दाखवतोय तुम्हाला, म्हणजे योगायोगाने त्यावेळी जवळजवळ 10 वर्षापूर्वीचे हे फोटो आहेत मी तुम्हाला दाखवतोय. तेव्हा मी काढले, बरेच काढले होते, पण त्यातले काही मोजके माझ्याकडे आत्ता मला सापडले. छानपैकी त्या गाढवांनासुद्धा त्यांनी अगदी सगळ्या अंगावर रंगसंगती करून रंगवलेलं होतं. अगदी योग्य आहे. आपल्याला मदत करणारा प्राणी तो बैलच असेल असं नाही, त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेचा हा दिवस खूप सुंदर वाटायचा लहानपणापासून, आजही वाटतो. अर्थात ते वय जास्त भावुक होतं. संध्याकाळी मग बैलांच्या मिरवणुका वाजत गाजत हलगी लावून पंढरपुरातून निघायच्या. ते बैलांचं त्यांना जेवण वगैरे देणं, पुरणपोळीचं वगैरे, हे सगळे प्रकार बघत बसायचो आम्ही दारात. अक्षरशः खूप भारावल्यासारखं बघायचो आम्ही. खूप छान वाटायचा आजचा हा दिवस. ते रंगवलेले प्राणी अतिशय देखणे दिसायचे. नवीन घंटा वगैरे त्यांच्या गळ्यात बांधल्या जायच्या, माळ असायची घंटांची. आज खूप त्यांचा देखणा सोहळा संपन्न व्हायचा. बैलपोळा हा माझ्या आठवणीतला एक रम्य दिवस. म्हणजे अजूनही मला तसंच वाटतं की बैलपोळा जवळ आला की चला सकाळी सकाळी लवकर जाऊन शाळेत यायचं आहे, आणि मग छानपैकी ते सगळं बघत बसायचं आपल्याला, बैलांची सजावट वगैरे वगैरे. आणि मग हमखास त्या दिवशी रेडिओवर बैलांची गाणी लावली जायची. मग कधी दादांचं ते जीवा शिवाची बैल जोडा असेल, किंवा मग बिगी बिगी चल र सर्जा डॉक्टर लागूंचा असेल,
अशी ही गाणी वगैरे रेलचेल असायची. सुंदर भावनिक जग होतं, सुंदर होतं. त्या सुंदर आठवणी मी तुमच्यासमोर मांडतो आहे. तुम्हालाही त्याचा आनंद पुन्हा जागा व्हावा. नक्की प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.